आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चेत होणारच महाविद्यालयाच्या उल्हासनगर उपविभाग 4 अंतर्गत लालचक्की शाखा कार्यालयात कर्तव्यावर असताना जुगार खेळताना आढळलेल्या 8 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 7 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून एका कंत्राटी कर्मचाऱ्याला कामावरून कमी केले आहे. कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्यांचे कोणतेही गैरवर्तन खपवून घेतले जाणार नसल्याचे महाविद्यालयाने या कारवाईतून स्पष्ट केले आहे. वरिष्ठ तज्ज्ञ टीकेकारा ओसे फ्रान्सिस, तज्ज्ञ निखिल पांडुरंग पवार व महेश नारायण काळसईतकर, विद्युत सहाय्यक इल्मोद्दीन शेख, संतोष मधुकर भोसले व मंगेश नंदू वानतकर, कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक विनोद तुकाराम बोंबले तसेच कत्राडी कामगार सुनील पांचाळ अशी कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता हे कर्मचारी लालचक्की शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता कक्षातील टेबलवर जुगार खेळताना आढळून आले होते. लालचक्की आणि व्हीनस शाखा कार्यालयात कर्तव्यावर असतानाही कार्यालयातच जुगार खेळण्याचे या कर्मचाऱ्यांचे वर्तन गांभीर्याने घेत महावितरणने तडकाफडकी कारवाई केली. सगळे सगळे व्यवस्थित उभारा, लाईन मध्ये उभारा सगळे. कोण कोण येते? भोसले, पांचाळ, लाईनमन. ठेवा ठेवा, पैसे पण ठेवा, पैसे पण ठेवा, पैसे ठेवा, पैसे ठेवा. कुठनं पळायचं ते पळा. हे 500, 100, 10-10 हे पत्ते. सहाय्यक अभियंता लालचक्की शाखेच्या खुर्चीवरती काही स्टाफ बसले होते, ठीक आहे. ह्याच्यामध्ये हे काय नाव तुमचा? हां, फ्रान्सिस. आणि बाकीचे इकडनं पळताना. सर, उल्हासनगर उपविभाग 4 मध्ये मी अतिरिक्त कार्यकारी अभियंता कुमार आहे. मला 30/11/2012 सायंकाळीच्या दरम्यान अशी माहिती मिळाली की आमचे सहाय्यक अभियंता श्री भांगे सर यांनी एक व्हिडिओ काढून पत्ते वीज कर्मचारी पत्ते खेळत असतानाचा व्हिडिओ काढलेला आहे. आणि त्याच्या अगोदरही भांगे साहेबांनी 2-3 इन्स्ट्रक्शन पण दिलेले आहे, पण तरी पण त्या दिवशी चुकून कर्मचाऱ्यांनी पत्ते खेळलेले आहे आणि तो व्हिडिओ संपूर्ण व्हायरल झालेला आहे. तर अशा या संदर्भात व्हायरल झाल्यामुळे आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबन केलेलं आहे. सर, किती कर्मचारी निलंबित झाले आणि काय कारवाई केली? लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना आम्ही नेक्स्ट संडे, दुसऱ्या दिवशी रविवार होता 1 तारखेला, 2 तारखेला त्यांना निलंबाची कारवाई चालू केली आम्ही सर्व याच्या. आता जो वीज ग्राहक आहेत त्यांचा पदभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे? तर त्या संदर्भात आमचे कार्यकारी अभियंता यांना माहिती दिली आहे की आम्हाला या ठिकाणी अतिरिक्त कर्मचारी नेमून देण्यात यावे, जेणेकरून आमचं जो रेग्युलर मेंटेनन्सचं काम आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ह्या कमीत कमी झाल्या पाहिजे आणि वसुली पण झाली पाहिजे या उद्देशानं आम्ही सरांना तसं कळवलं आहे. तर ते लवकरच ते अरेंजमेंट करणार आहे. त्या निलंबन कालावधीत या कर्मचाऱ्यांना जव्हार मोखाडा उपविभागीय कार्यालयात हजेरी द्यायची आहे. कामावर असताना कर्मचाऱ्यांचे कोणतेही गैरवर्तन गांभीर्यापूर्वक घेऊन कारवाई केली जाईल असा इशारा महावितरणने दिला आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.